सो कॉल्ड फेस व्हॅल्यूला आजकाल खूप महत्त्व देतो. कुठल्याही ॲक्ट्रेसच्या किंवा ॲक्ट्रेसच्या काम करण्याच्या कुवतीपेक्षा त्याला किंवा तिला किती फेस व्हॅल्यू आहे ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं जातं. आणि माध्यमांचं जे कंपार्टमेंट्स केले आहेत ते जास्त दुःखद आहे असं मला वाटतं. असं नाही आहे की डेली सोपमध्ये काम करणारा ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस थिएटर करू शकणार नाही किंवा सिनेमा करू शकणार नाही. पर अगर इसको रोज 8 बजे देख रहे लोग तो फिल्म में क्यों नू असा जो थॉट आहे वो कॅरेक्टर हा जो थॉट आहे हा हल्ली मला वाटतं आणखी जास्त प्रकर्षाने यायला लागलाय. कारण रोज दिसणारे चेहरे परत आम्हाला दाखवायचे नाहीत, मग आम्ही काहीतरी रिअलिस्टिक कॅरेक्टर्स घेऊ. पण मग कुठेतरी मला असं वाटतं की मग त्या ऍक्टर आणि ऍक्ट्रेसची कुवत बाजूला राहते. सो फेस व्हॅल्यू हा जो एक भाग आलाय, पण मला असं वाटतं की जर तुम्ही काम दिलं नाही किंवा त्या ऍक्टर ऍक्ट्रेसने काम केलंच नाही तर ती फेस व्हॅल्यू क्रिएट होणार कशी? माझी तर मी करू शकत नाही कुणीतरी काम दिल्याशिवाय. आणि जसं म्हटलं की सगळेच म्हणतात की बेचना आना चाहिए, लेकिन ऍटलीस्ट आपको प्लॅटफॉर्म तर मिळणार चाहिए. तो आप जाके बेचोगे तो आप जाके काम करोगे, समोरच्या व्यक्तीला मेहनत नाही घ्यायची, त्याला रेडीमेड पाहिजे. मला असं वाटतं की ही माध्यमांची फारकत आणि कुवत हे सगळं सोडून फेस व्हॅल्यू आणि ह्या भरोशावर किती, अर्थात ते गणित बरोबर आहे की या भरोशावर किती गल्ला कमवणार फिल्म किंवा किती गल्ला कमवणार नाटक हे सगळं आहेच त्या याच्यामध्ये. पण त्या कर्मात कुठेतरी नुकसान होतं चांगल्या ऍक्टर ऍक्ट्रेस. काही लोक असे आहेत या इंडस्ट्रीमध्ये की ज्यांचं म्हणणं असं आहे की अच्छा तुम्ही टेलिव्हिजन मध्ये करता का काम, म्हणजे टेलिव्हिजनचा अभिनय आणि सिनेमाचा अभिनय ह्याच्यात फरक असतो. फरक असतो का? तर हो असतो. पण तुम्ही नका ना ठरव की समोरच्या व्यक्तीला हा फरक करता येतो आहे की नाही करता येत. तुम्ही त्याची कुवत तुम्ही नका ठरव. तुम्ही जजमेंट म्हणजे तुम्ही बघितल्याशिवाय कसं काय ठरवता? म्हणजे डेली सोप केल्यानंतर कुठलाही अभिनेता अभिनेत्री लेखक दिग्दर्शक ऑल टेक्निशियन्स पण म्हणते मी हे करप्ट होतात. हे जे आहे करप्ट इन द सेन्स क्रिएटिव्हली करप्ट होतात असं जे एक कुठेतरी डोक्यात आहे लोकांच्या, तर मला असं वाटतं की हे चूक आहे. माझ्या सोबत सगळ्यांच्या बाबतीत नाही ना की मला होत नाही अशातला वाग नाही होत असेल, पण हे सगळ्यांच्या बाबतीत यू कॅन जज एव्हरी वन इन अ सेम प्लॅटफॉर्म.